नारायण राणेंनी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरती टीका करत बंडाचं निशाण फडकावलं. 21 सप्टेंबरला राजकीय दिशा ठरवणार असल्याची घोषणा करत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे संकेत त्यांनी दिलेत. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत समर्थ पॅनलची स्थापना करून स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणाही केली. नारायण राणेंनी कुडाळमध्ये आपल्या समर्थकांचं शक्तीप्रदर्शन केलं. शिवसेना आमदारांची विकास कामं होत नसल्यानं सत्तेतून बाहेर पडावं अशी मागणी पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मंत्री रामदास कदम यांनी माहिती दिली. आता प्रत्येक विभागातल्या आमदारांची ठाकरे वेगळी भेट घेणार आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत आणि लवकरच योग्य निर्णय ते देतील असं देखील कदम म्हणाले. मराठवाड्यामध्ये 1 जानेवारीपासून आजपर्यंत 663 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. बीडमध्ये सर्वाधिक 135 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. दादरच्या इंदू मिलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या खर्चात 23 महिन्यात 166 कोटींची वाढ झाली. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधील इंदू मिल इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींनी केलं, पण प्रत्यक्षात कुठलंही काम सुरू झालं नाही. त्यामुळे 425 कोटींचा प्रस्तावित खर्च आता सुमारे 591 कोटी रुपयांवर गेला. दहावी 12वीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च तर 10वीची परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च 2018 या काळामध्ये घेण्याचा बोर्डाचा मानस आहे. या वेळापत्रकाविषयी हरकती असल्यास 15 दिवसात कळवण्याचं बोर्डाकडून आवाहन करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.